या बातमीचे प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण नाट्य स्पर्धेत बाजार सावंगी येथील टिळक नाट्य प्रशिक्षण संस्था यांनी सादर केलेल्या मंगळसूत्र या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत 35,000 रुपये रोख पारितोषिक यासह उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून सचिन गवळी यांनी पुरस्कार मिळवला, उत्कृष्ट नायिका सुजाता खंदारे, उत्कृष्ट संगीत ज्ञानेश्वर शिंदे, उत्कृष्ट जोडी नायक नायिका किशोर नलावडे आणि सुजाता खंदारे, उत्कृष्ट खलनायक गणेश काटकर यांनी पुरस्कार मिळवत बाजी मारली। खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक देण्यात आले। द्वितीय क्रमांक निधोना येथील लेखणी माखली रक्तानं, तर तृतीय क्रमांक वंश बुडाला धनासाठी, चतुर्थ क्रमांक दारू त्रंगला संसार भंगला, पाचवा क्रमांक इच्छा माझी पुरी करा या नाटकांनी मिळवले। ग्रामीण भागातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेला वाव मिळावा या उद्देशाने ही ग्रामीण नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष मुरली नाना थोरात यांनी वक्तव्य केले। बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय ग्रामीण नाट्य स्पर्धा खंडाळा येथे गेल्या 10 वर्षापासून मोठ्या उत्साहात राबविण्यात येते। स्पर्धेचे आयोजक मुरली नाना थोरात, बाळासाहेब जानराव, प्रल्हाद सूर्यवंशी, सुभाष जेजूरकर, कैलास त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी राहुल त्रिभुवन, वैजापूर, औरंगाबाद। Thank you.